कालच्या व्हिडिओमध्ये आपण थालीपीठाची भाजणी बघितली होती आता ही भाजणी गिरणीतून दळून आणली आहे मस्त असं बारीक पीठ दळून आणायचं आता याच भाजणीपासून थालीपीठ कसे तयार होतात ते बघूया पटकन रेसिपीला सुरुवात करूया गिरणीतून आपल्याला बारीक पीठ दळून आणायचं आहे जास्त पण जाडसर आणायचं नाही जाडसर जर आणलं तर थालीपीठ तुटू शकतात एक मी बाऊल घेतला आहे आपल्याला जेवढं थालीपीठ बनवायचं आहे तेवढं पीठ घ्यायचं बारीक दळल्यामुळे चाळण्याची काहीच गरज नाही मी इथे पाच ते सहा थालीपीठ बनवणार आहे तेवढ्या प्रमाणात पीठ घेतलं आहे एका वाटीमध्ये दोन थालीपीठ आरामात होतात बारीक वाटलेली मिरची अर्धा चमचा घालूयात तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला मिरची आणि लाल तिखट दोन्ही पण घालायचं आहे टेस्ट छान येते तुम्ही जर भरपूर प्रमाणात कोथंबीर वापरणार असाल तर फक्त हिरवी मिरची घातली तरी चालेल मी हिरवी मिरची बारीक वाटलेली अर्धा चमचा आणि लाल तिखट पाव चमचा घातला आहे हे लाल तिखट घरी बनवलेलं आहे त्यामुळे जास्त तिखट आहे पाव चमचा हळद घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे जिरे आणि धने भाजणीमध्येच घातल्यामुळे आता पीठ मळताना जिरे धने पूड घालायचे नाही थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये सर्व प्रकारचं कडधान्य घातल्यामुळे पीठ थोडंसं चिकट असल्यासारखं आपल्याला जाणवेल पण जसजसं मळत जाऊ तसतसं पीठ छान आपल्याला मळता येईल आणि मस्त बाजरीच्या किंवा ज्वारीच्या पिठासारखं होईल थोडं थोडं पाणी घालून भाकरीला जसं आपण पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे भाकरी बनवण्यासाठी जेवढं पातळ पीठ मळतो तेवढंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं वरून थोडंसं तेल घालूयात तेलाच हात चोरल्यामुळे हाताला ना पीठ चिकटणार नाही आणि मऊसूद आपलं पीठ तसंच राहील हे पीठ मुरवत ठेवायचं नाही पटकन थालीपीठ बनवून घ्यायचे जर तुम्ही गरमागरम घरीच खाणार असाल तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा टेस्ट खूप छान येते आणि जर टिफिनला देणार असाल तर कांदा नाही घालायचा मी मध्यम साईजचे पाच गोळे करून घेतले गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचं ज्या कपड्यावरती आपल्याला थालीपीठ थापायचा आहे तो कपडा असा पाण्यामध्ये पिळून घ्यायचा म्हणजे कपड्याला थालीपीठ चिकटणार नाही मी पोळपट घेतले ताट किंवा पोळपट घ्यायचं त्यावरती हा कपडा अंतरायचा कॉटनचा कोणताही कपडा घेतला तरी चालेल एक पिठाचा गोळा घेऊन असं थापायचं जर चिकट ते असं वाटलं तर हाताला परत पाणी लावायचं आणि परत अलगत हाताने थापून घ्यायचं धपाटे जेव्हा बनवतो तेव्हा धपाटे थोडेसे पातळ असतात आणि थालीपीठ जेव्हा बनवतो ते थोडेसे था। थो, जाड असतात टिफिनला जर देणार असाल तर मध्यम साईजचे थालीपीठ बनवायचे आणि जर तुम्ही गरम गरमागरम जर खाणार असाल तर थोडेसे पातळ बनवले तरी चालतील कांदा घातल्यामुळे पण थालीपीठ छान लागतात आणि वेगळी टेस्ट येते माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी नाही घातली पण बारीक चिरून कोथिंबीर घातल्यावरही छान असे आपले थालीपीठ तयार होतात अलगद हाताने हाताला पाणी लावत लावत मस्त असं गोल थालीपीठ थापून घ्यायचं मध्ये असं होल करायचं त्यामधून तेल सोडता येतं मस्त असं आपलं थालीपीठ तयार झालं आहे असं होल केल्यामुळे त्याच्यातून तेल सोडता येतं आणि छान असे खरपूस आपलं थालीपीठ भाजण्यास मदत होते वरून थोडंसं तेल लावायचं तवा गरम करून घ्यायचा ज्यावेळेस आपण तव्यावरती थालीपीठ सोडतो त्यावेळेस गॅस बारीक करायचा म्हणजे कपडा तव्याला चिकटत नाही तव्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि अलगत हाताने हे थालीपीठ तव्यावरती सोडून घ्यायचं गॅस बारीक केल्यामुळे जर कपडा काढायला वेळ लागला तरी पण चिकटत नाही तव्याला आता जिथून आपण होल केले तिथून थोडंसं तेल सोडायचं म्हणजे खमंग आणि खरपूस थालीपीठ भाजलं जातं मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं नाही जास्त मोठ्या गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती भाजायचं नाही मोठ्या गॅसवरती भाजलं तर कच्चा राहू शकतं आणि बारीक गॅसवरती भाजलं तर कडक होऊ शकतं मध्यम गॅसवरती हे थालीपीठ दोन्ही बाजूने था छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तेल कमी आहे असं वाटलं तर परत थोडंसं तेल सोडून घ्यायचं पटपट तयार होतात जास्त वेळ लागत नाही आपण भाजणीचं थालीपीठ बनवतोय याला तुम्ही धपाटे किंवा थालीपीठ थाली काही म्हणू शकता भाजणीचं जेव्हा थालीपीठ करतो तेव्हा ते खमंग आणि खरपूस लागतं ज्यावेळेस बनवायचं असतं त्यावेळेस सर्व पीठ एकत्र करत बसण्याची गरज नाही आणि सर्व पीठ घरात एक असतील असं नाही आणि एकत्र करायला बराच वेळ जातो त्यामुळे याची भाजणी करून ठेवली की पटकन आपल्याला पीठ घेऊन तिखट मीठ घालून पटकन थालीपीठ बनवून मुलांच्या डब्यासाठी देता येतात थोडेसे कोमट असतानाच डब्यामध्ये भरायचे म्हणजे मौसूत राहतात वरती असा मस्त लोण्याचा गोळा किंवा बटर ठेवायचं मस्त असं खमंग खरपूस आपलं थालीपीठ तयार झालं तुम्ही हे धपाटे किंवा थालीपीठ दह्यासोबत सॉससोबत किंवा चिंचगुळाच्या चटणीसोबत खाऊ शकता असेच खाल्ले तरी पण खूप छान लागतात नक्की ट्राय करून पहा मी भाजणीचा व्हिडिओ पण शेअर केला आहे तो पण नक्की पहा हा व्हिडिओ किंवा हे धपाटे किंवा हे थालीपीठ तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा अगदी मऊ लुसलुशीत अगदी हाताने पटकन तुटतील असे थालीपीठ तयार झाले